अनिल बोंडे सारख्या व्यक्तींना राज्यसभेवर खासदारकी देऊन भाजपाला काय साध्य करायचं होतं मला तर कळलं नाही. ज्या व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी पवार साहेबांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली, नाना पटोलेचा पंजा छाटण्याची भाषा केली, हिजाब हातावर हात धरून बसला तर तुमच्या मुलींवर हिजाब घालण्याची वेळ येईल असं विधान केलं, तहसीलदाराला मारहाण प्रकरणी ज्याच्यावर शिक्षा लागली, अशी व्यक्ती जी सातत्यानं वादग्रस्त विधान करत हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सातत्यानं फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने आज राज्यसभेवर खासदारकी देऊन मला असं वाटते स्वतःची प्रतिमा जी अगोदरच मलिन होती ती आणखी करून मलिन करून घेतलेली आहे. अशा वाचाळवीरांना राज्यसभेवर पाठवणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार भाजपने केलाय. भाजप बदल रहा है असं मी ऐकलं होतं, पण अशा व्यक्तीला असं पद देऊन इतका तो बदलेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. निष्ठावंतांना डावलून अशा वायफळ लोकांना राज्यसभेवर मिळालेली खासदारकी निश्चितच महाराष्ट्राचं राजकारण आणखी गढूळ करणारी ठरेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.